हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. सर्वांना सामावून घेणारे नेतृत्व आमदार विक्रमदादा सावंत. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आमदार विक्रमदादा सावंत यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले आहे याचा मला खरोखरच आनंद आहे. आमच्यात कोणतेही मतभेद व गट नसल्याचे काँग्रेसचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगितले. जत येथे आमदार स्थानिक निधीतून जतसाठी 2 रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा विविध कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील पुढे म्हणाले की जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आमदार विक्रमदादा सावंत यांचे नाव नव्हते. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा आदेश आला. महाराष्ट्राचे प्रभारी HK पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व आमच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार सावंत यांनी जत मतदारसंघामध्ये भाजपचा बालेकिल्ला मोडीत काढत त्या मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवला. त्यामुळे त्यांना आमच्या सर्वांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. उपाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष घवघवीत यश मिळवेल. किमान 10 पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, पोलीस निरीक्षक उदय डुबुल, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, नगराध्यक्ष शुभागी बन्नेंवर, बाबासाहेब कोडक, महादेव पाटील, निलेश बामणे, परशुराम मोरे, युवराज निकम, भूपेंद्र कांबळे, आशिष शिंदे, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. आपण जर पाहिलं तर अजूनही सांगली जिल्ह्यात झालेली आकडेवारी, मतदान झालेली आकडेवारी जर आपण पाहिली तर मला वाटते ह्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा सर्वाधिक मतं ही काँग्रेस पक्षाला दिली आहेत. ज्यावेळी महापालिकेची निवडणूक झाली त्या महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा सर्वाधिक मतं ही काँग्रेस पक्षाला झाली होती. तर अजूनही जिल्ह्यात एक नंबरचा जनतेमध्ये पक्ष हा काँग्रेसच आहे. पण काही कारणास्तव आम्हाला ही शक्ती काँग्रेसची ज्या ज्या मतदारसंघात वापरावी लागली तर वापरता आली नाही. आणि काही कारणास्तव जसा आपण उल्लेख केला अंतर्गत गटबाजीमुळे कुठे कुठे आपल्याला धोका झाला. आता झालेल्या चुकांपासून न शिकलो तर आमच्या एवढं आळशी कोणी नाही. जे झाले ते आम्हाला कळलेलं आहे. पुन्हा तीच चुका आणि तीच पुनरावृत्ती होणार नाही ह्यासाठी पक्ष पातळीवर दिल्लीपासून आता गल्लीपर्यंत सगळे शाले झालेले आहे, आम्हाला बसवलेलं आहे. विश्वजित कदम आणि आम्ही एकत्र बसवून HK पाटलांनी खास रात्रीचा जो 12-1 बैठक झाली बसवून सगळ्या अडचणी ह्या आमच्या एकमेकाच्या दूर करून एकत्र काम करण्याला सांगितलेलं आहे. आणि शेवटी बाळासाहेब ही आज मोठे नेते आहेत, आम्ही सुद्धा वसंत नगरांच्या कुटुंबातले आहेत. थोडा कुठे मान अपमान झाला जरी, होणार नाहीच झाला जरी, तर तो घेऊन जाऊ. आज पहिला पक्ष एक नंबरचा करायचा निर्णय एक संघटने घेतलेला आहे आणि हा अडथळा मला वाटत नाही पुढच्या काळात आपल्याला निश्चितच. आज ह्या राज्यात तर वसंतदादांना मानणारा मोठा गट आहेच. ह्या जिल्ह्यात प्रामुख्यानं प्रत्येक गावात अशी लोक आहेत ज्यांना थेट वसंतदादांच्या कामामुळे संपर्कामुळे फायदा झालेला आहे. आणि भाजपचा सगळ्यात मोठा अजेंडा की 70 काँग्रेसने काय केलं ह्याचा जनतेला कितीतरी तुम्ही ओरडला, जुन्या जनतेला किती हे खोटाटेपणाची गोष्ट हे कळते. त्यामुळे जनतेला हे माहीत आहे, त्यामुळे ह्या लोकांपर्यंत पोहोचायला आम्ही कुठे कमी पडतो. ह्या निमित्तानं विक्रमदादांनी पुढाकार घ्यावा. शेवटी आज जर तालुका एका बाजूला जरी पडत असला तरी सुदैवानं ते तरुण आहेत, उत्कुरू आहेत.
नूतन अध्यक्ष विक्रमदादा सावंत यांचा सत्कार करण्यासाठी जत तालुक्यात आज सकाळी आलो. विक्रमदादांनी या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजन केला आणि त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातल्या गरजू लोकांसाठी सोय व्हावी म्हणून ॲम्ब्युलन्सची 2 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी रुग्णसेवेसाठी त्यांनी आज पदार्पण केलं. तर माझ्या हस्ते त्यांनी कार्यक्रम घेतला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि दादांचा सत्कार मी केलाच पण दादांनी खूप मोठ्या प्रेमानं सर्व कार्यकर्त्यांसह आज ह्या ठिकाणी माझा निवड झाल्याबद्दल सत्कार केला व पुढील वाटचालीस मला शुभेच्छा दिल्या. मला विश्वास वाटतोय एक तरुण अध्यक्ष ह्या ठिकाणी सांगली जिल्ह्याला मिळाल्यामुळे त्याचबरोबरीनं जत तालुक्यासारख्या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या तालुक्याला प्रतिनिधित्व जिल्ह्याचं मिळालं. जिल्हा पुढे कसा चालावा पक्ष कसा वाढवावा ही जबाबदारी आज विक्रमदादांवर जी पडलेली आहे ती यशस्वीरित्या पार पाडतील आणि खूप पुढे नाही पण येत्या काही महिन्यातच जिल्हा परिषदेवर काँग्रेसची एक हाती सत्ता आणि जिल्ह्यातल्या 10 पैकी जास्तीत जास्त पंचायत समितीवरसुद्धा काँग्रेसची सत्ता आपल्याला त्यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल. आणि हे घडवण्यासाठी एक संघपणे कुठलीही काँग्रेसमध्ये गटबाजी न ठेवता आणि काँग्रेस असा पक्ष आहे की सगळ्यांना सामावून घेतो. आज नानाभाऊ पाटोळे आपले अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व स्तरावर ज्या पद्धतीने विक्रमदादांनी ह्या तालुक्यात प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला मीच आमदार आहे ही भावना निर्माण करून दिली. तो OBC वंचित प्रत्येक गरीबात गरीब आणि कमकुवत घटकाला सुद्धा ताकद दिली. त्याच पद्धतीनं जिल्हा पातळीवरसुद्धा काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून काही कारणांनी पक्षातनं बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा पक्षात मानाचं स्थान देऊन पुन्हा बोलवून ह्या सगळ्यांची एकजूट बांधमूळ बांधून आपल्या पक्षाला पुन्हा एकदा सोनेरी दिवस निर्माण करतील. ह्या 8 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल एवढी शक्ती या ठिकाणी ते निश्चित निर्माण करतील. शेवटी वर आघाडीचा काही निर्णय होतो तो तिथं पण पक्ष वाढवायला हा सर्वांना अधिकार आहे आणि ते आपलं काम आहे. राष्ट्रवादी काम करत असेल शिवसेना काम करत असेल पण ह्या जिल्ह्यात काँग्रेसचा विचारचा जिल्हा असल्यामुळे ह्या 8 मतदारसंघात कसं काँग्रेस सशक्त होईल ते फिरत असताना त्यांच्या सोबतीला सोबत घेऊन खालची कार्यकर्ते प्रत्येक गावातले कार्यकर्ते त्यांना जोडून देऊन ते कसे ताकदीनं हे शिवधनुष पेलणार आहेत ती सर्व ताकद त्यांना मिळवून देऊन आमची मदत त्यांना पूर्णपणे राहणार. त्यांच्या निवडीवर आपण समाधान आहे का समाधान? मी परवा आपल्या समाजाच्या भाषणात सांगितलं की समाधानच नाही तर आनंद आहे. मी सांगितलेलं की काही कारणास्तव आम्हाला आमच्या 2 तालुक्याच्या किंवा त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर उमेद अध्यक्षपद द्यायचं होतं आणि दुर्दैवानं जिल्ह्यात तशी ताकदवर व्यक्ती गेल्या 15 वर्षात आम्हाला भेटत नाही. विक्रमदादाचं नाव जर आधीच आलं असतं अध्यक्षपदाला तर एक मुखी तेव्हाच झालं असतं. विक्रमदादा स्वतःच जरा इच्छुक नव्हते आणि मतदारसंघात मला जास्त लक्ष घ्यायला लागणार आत्ता आमदार झालोय आणि लोकांची माझ्याकडनं खूप अपेक्षा त्या मी पूर्ण केलं पाहिजे अशी त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून जो काय मागणी झाली ती झाली होती. पण विक्रमदादा ही सांगतील की जेव्हा विक्रमदादांनी स्वतःहून ठीक आहे तुम्ही सर्वांचं जर मदत होणार असेल तर मी हे स्वीकारेल जे ज्यावेळी सांगितलं त्यावेळेला सर्वांनी एकमताने त्यांची निवड केलेली आहे. त्यामुळे समानात नाही आनंद झालेला आहे की विक्रमदादा अध्यक्षांनी. जोकेश अदाटे जत.